माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून जसं लहानपणापासून मला कळतंय जसं कळायला लागलं तेव्हापासून प्रभातचा मी वाचक आहे. निर्भीड पत्रकारिता आणि स्पष्ट असे विचार मांडणारं आपलं प्रभात हे दैनिक असं कुटुंबासारखंच मला वाटतं. त्यामुळं वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छाही देतो आणि नवीन वर्षाच्याही शुभेच्छा सगळ्यांना देतो. गेली 40 वर्ष मी प्रभातचा वाचक आहे. प्रभात हे दैनिक सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला गोरगरिबांना दलितांना ज्या माणसावर अन्याय आहे त्यांना अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणारं हे दैनिक प्रभात आहे आणि सर्वसामान्यांचा एक लोकशाहीमध्ये फार मोठा आधार आहे. तर अशीच परंपरा दैनिक प्रभातची राहो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. 35-38 वर्ष मी वाचनालय चालवतो आणि प्रभात पेपर हा माझा जीवश्य कंठस्थ आहे. म्हणजे की तिथले नागरिक येतात आणि वाचून जातात आणि मग चर्चा होत असते की प्रभातचं ते नागरिकसुद्धा गुणगान गातात असो. तर असं प्रभातचं प्रभात पेपरचं आणि माझं नातं हे ऋणावंदून हे कायम राहणार आहे. जय महाराष्ट्र. प्रभातच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. सर्व कर्मचारी पत्रकार यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभत असतं. ते इथून पुढच्याही काळामध्ये चांगल्या प्रकारे लाभो यासाठी प्रभातला शुभेच्छा. प्रभातला 92 वर्ष झाले आणि सर्वसाधारण लोकांकडे पाहणारा हा पेपर आहे. गोरगरिबांचे सुद्धा प्रश्न या पेपरमध्ये दिले जातात. माझा आणि प्रभातचा गेले 25 वर्षाचा संबंध आहे आणि तो जवळून संबंध आहे. आणि प्रभात या ठिकाणी इतकं कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये सुद्धा प्रभात टिकून राहिलेला आहे आणि त्याचा जो सेल आहे तो सुद्धा कॉन्स्टंट आहे. मी शुभेच्छा देतो. प्रभात पेपर 92 वर्ष आपले पूर्ण करत आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा. पण प्रभातने आमच्या व्यापाऱ्यांचे जे प्रश्न होते सरकारी दरबारी येणारे नवीन कायदे त्याला वाचा फोडण्याचं काम प्रभातने खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. प्रभातच्या वाटचालीस व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.